नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे क्लासेस तर्फे आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे मॅथ्स 2, दॅट इज ज्योमेट्री। नाउ यू नो दॅट इन 10th स्टँडर्ड वी हॅव टू टॉपिक्स और आई कैन से टू सब्जेक्ट्स, मैथ्स 1 also called as algebra and maths 2 also called as geometry। तो आज सर ये आपको geometry का first lecture है। तो actually teaching start करने आओगे तो आपका syllabus शिकवाना शुरुआत करने आओगे। 10th standard से की total काय syllabus आहे, कुठले कुठले chapters आहे आणि board exam च्या दृष्टीने प्रत्येक चैप्टर हे परीक्षेला किती किती मार्कांना विचारला जातं पहिल्यांदा हे आपण समजून घेऊया। यू कैन सी ऑन द बोर्ड क्लियरली दैट इन मैथ्स 2 दैट इज इन ज्योमेट्री थ्रू आउट द ईयर वी आर गोइंग टू स्टडी टोटल 7 चैप्टर्स। ज्योमेट्री मध्ये वर्षभर एकूण 7 चैप्टर्स आपल्याला स्टडी करायचे आहे। 7 चैप्टर्स असे आहेत आणि बोर्डला प्रत्येक चैप्टर किती मार्कांना विचारला जातो हे आपण समजून घेऊ। सो फर्स्ट चैप्टर इज सिमिलॅरिटी, बोर्ड साठी विचारला जातो 10 मार्क्स। सेकंड चैप्टर इज पायथागोरस थ्योरम, बोर्ड साठी विचारला जातो 7 मार्क्स। नेक्स्ट चैप्टर नंबर 3 सर्कल, इन बोर्ड एग्जाम इट इज आस्क्ड फॉर 12 मार्क्स, मॅक्सिमम मार्क्स, सर्वात जास्त मार्क्स आपल्या चॅप्टर नंबर 3 ला सर्कल ला। चॅप्टर नंबर 4 ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन, मार्क्स आहे 7। चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री, मार्क्स आर 7। चॅप्टर नंबर 6 ट्रिगोनोमेट्री, मार्क्स आर 7। एंड आवर लास्ट चॅप्टर इज मेंशुरेशन, मार्क्स आर 10। ते सर्व मार्क्स जर आपण टोटल केली तर ती भरते 60, टोटल एडिशन येते 60। पण बोर्डचा पेपर हा कंपल्सरी 60 मार्क्स नसतो तर 40 मार्क्स असतो, जे कंपल्सरी क्वेश्चन्स आणि विथ ऑप्शन्स असे क्वेश्चन्स असतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल एकूण एखाद्या क्वेश्चन मध्ये सपोज 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत, 3, आणि मग आपल्याला काय विचारलं असतं, सॉल्व एनी 2, 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि आपल्याला क्वेश्चन असतो सॉल्व एनी 4 और सॉल्व एनी 5, लक्षात ना। सो टोटल मार्क्स असतात 60 पण आपला बोर्डचा पेपर होतो 40 मार्क्स, म्हणजे एकूण क्वेश्चन्स असतात 60 मार्क्स, 60 मार्क्स पैकी आपल्याला सॉल्व करायचे असतात 40 मार्क्स क्वेश्चन्स। सो दिस इज द सिलेबस फॉर मैथ्स 2 दैट इज ज्योमेट्री। पुढची गोष्ट, ज्योमेट्री सब्जेक्टसाठी बोर्डचा पेपर पॅटर्न कसा असतो, हे कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, एकंदरीत बोर्डचा पेपर पॅटर्न कसा असतो हा आपला पुढचा मुद्दा आहे। पण ऑलरेडी अगदी सुरुवातीला जेव्हा आपण ऑनलाईन माध्यमातून टीचिंग सुरू केलं होतं तेव्हा अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती क्लासेस करून सगळ्या विषयांचे बोर्डच्या परीक्षेचे पेपर पॅटर्न्स ऑलरेडी सेंड करण्यात आलेले आहेत। तर लेक्चर संपल्यानंतर परत एकदा सर्व विद्यार्थ्यांनी मॅथ्स 2चा बोर्ड पेपर पॅटर्न बघून घ्या। तर अगदी पहिल्यांदा काय करायचं सर्वांनी, तुमच्या वहीमध्ये अगदी पहिल्या पानावरती हे सगळं लिहून घ्यायचे प्रत्येकाने। आता ही जबाबदारी तुमची, वहीच्या पहिल्या पानावरती सिलेबस, चॅप्टरचे नाव, मार्क्स हे सगळं लिहून घ्यायचे आणि त्याच्याच पुढच्या पेजवरती बोर्डचा पेपर पॅटर्न पण लिहून ठेवा। म्हणजे वर्षभर तो वारंवार आपल्या नजरेत करून गेला तरी परफेक्टली आयडिया आपल्याला क्लिअर होईल, ठीक आहे। सिलेबस बघितल्यानंतर आज आपला स्टार्ट करायचा आहे।
first chapter number 1 similarity. So let's go to chapter number 1 similarity. So today let's start chapter number 1 similarity. सिमिलैरिटी ला मराठी समरूपता सम ना फर्स्ट थिंग सिमिलैरिटी हा काय नवीन कांसेप्ट नाही आपल्यासाठी हळूहळू तुमच्या लक्षात येईल लास्ट इयर 9 स्टँडर्ड मध्ये सुद्धा सिमिलैरिटीशी संबंधित काही बेसिक कांसेप्ट्स आपण स्टडी केले आहेत. ऍक्च्युअली सिमिलॅरिटीशी रिलेटेड क्वेश्चन्स, थेरम्स, एक्झाम्पल्स, टॉपिक्स हे काही लेक्चरच्या नंतर येणार आहेत. सो इनिशियली काही बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया. फर्स्ट थिंग नाउ आय हॅव रिटन अ सेंटेन्स हियर. टू फिगर्स आर सिमिलर व्हेन they have exactly same shape but different size. दोन figures कशा असतील की त्यांचा shape same असेल पण size मात्र different असेल. So same shape आणि different size अशा दोन figures असतील तर त्या दोन figures similar असतात असं आपण म्हणू शकतो. I have drawn some figures here. So let's understand the concept of similarity or similar from these figures. Now in the first figure, what you observe here, काय दिसते आपल्याला? There are two circles. See, this is circle and this is also circle. म्हणजे बघा त्यांचा shape same आहे. First figure is circle, second figure is also circle. शेप सेम आहे सर बट लुक एट देयर साइज दे आर डिफरेंट त्यांचा साइज मात्र डिफरेंट आहे. सी दिस इज स्मॉल एंड दिस वन इज लार्ज और बिग. सो दोन्ही पण सर्कल्स आहेत पण एक स्मॉल आहे एक लार्ज आहे. सो सेम शेप डिफरेंट साइजेस मीन्स दिस टू सर्कल्स आर सिमिलर. लुक ऍट द सेकंड डायग्राम. एक स्टार सारखं काहीसं आपण समजून घेतो. सो लुक ऍट देअर शेप्स. दोघांचा शेप सेम आहे. जशी फर्स्ट फिगर आहे तशी सेकंड फिगर पण आहे. बट व्हॉट अबाउट देअर साइजेस. तर त्यांच्या साइजेस बघा बघा. आर दे सेम ऑर डिफरंट? ऑफकोर्स डिफरंट. फर्स्ट फिगर इज लार्ज सेकंड इज स्मॉल. सो shape same and size different. So these two figures are similar. Look at the last third diagram. Again, look at these two shapes. They are same. Chanta? Shape same. But look at their sizes. Again, baga. Size is same ka different. Apko different. This is large, this one is small. So same shape and different size. So these two figures are similar. सगळ्यांना कळतंय. ऍक्च्युअली बुक मध्ये काय दिलेले आहे ते समजून घेणे आपलं अगदी बेसिक मूलभूत गोष्टी आपण समजून घेतली. सिमिलर म्हणजे काय आहे आपण कितीतरी एक्झाम्पल्स आपण समजून घेऊ शकतो. से फॉर एक्झाम्पल एखादा मोबाईल आहे. मोबाईल मध्ये आपण एखादा पिक्चर बघतो फोटो काहीतरी स्मॉल साईज असतो आपण त्याला झूम करतो. झूम केले की तो फोटो ती फिगर काय होते बिगर मोठी होते. कळत ना? ती स्मॉलर फिगर आणि झूम केलेली मोठी फिगर बघा दोघांचा शेप सेम आहे पण साईज मात्र कसा आहे डिफरंट आहे. सो दॅट इज कॉल्ड दॅट सिमिलॅरिटी. कुठले सिम्पल एक्झाम्पल करू. सपोज एक माना तुमच्या एक फोटो आहे पासपोर्ट
तुमचा फोटो आहे आणि तुम्हाला तो फोटो खूपच आवडला, तुम्हाला वाटलं की आपण त्याची फ्रेम करून कुठेतरी आपल्या घरामध्ये लावूया, मग काय करणार आपण? तुम्ही काय करा, छान पैकी तो फोटो आपण त्याला काय मढवून, फोटो आपण मढून छान त्याला डेकोरेट करून कुठेतरी भिंतीवरती आपण तो दिसतो. म्हणजे पासपोर्ट साईजचा स्मॉल फोटो आणि फ्रेम करून ठेवलेला तोच फोटो पण कसा मोठ्या आकारात, तो स्मॉल पासपोर्ट साईज आणि फ्रेम मधला फोटो, दे आर कॉल्ड ऍज सिमिलर फोटोग्राफ्स. सो आय होप की डेफिनेशन आणि या सगळ्या फिगर्स बघा, सिमिलॅरिटी म्हणजे काय किंवा दोन फिगर सिमिलर आहेत असं केव्हा म्हणायचं, आय होप की सगळ्यांना कळलं असेल. ठीक आहे, नाउ गो टू ऍक्च्युअल चॅप्टर की आपल्या बुक मध्ये काय घ्यायचं, आपल्या स्टडी काय करायचं. नाउ व्हेरी फर्स्ट थिंग, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. थ्रूआउट चॅप्टर मॅक्सिमम प्रॅक्टिस सेट्स एक्झाम्पल्स आपल्याला ट्रायंगल्स वरती सॉल्व करायचे. सो मग आपण समजून घेऊया की व्हेन कॅन वी से दॅट टू ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन ट्रायंगल्स केव्हा सेम मानले जातात किंवा दोन ट्रायंगल्स सिमिलर, सॉरी सेम नाही सिमिलर, दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात असं केव्हा म्हणायचं. बघा आपण डेफिनेशन घेऊ, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड करस्पॉन्डिंग साइड्स आर proportional. Proportional means equal ratios. बघा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात तेव्हा काय असतं, देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दोन ट्रायंगल्सचे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात अँड करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रपोर्शनल. साइड्स मात्र कशा असतात, प्रपोर्शनल असतात. प्रपोर्शनल असं म्हणजे काय, तर साइडचे रेशो इक्वल असतात. हे कायमचं डोक्यात ठेवायचं की ट्रायंगल सिमिलर असतात म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. व्हॉट अबाउट साइड, साइड्स कशा असतात, साइड्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, साइड्स कॉन्ग्रुएंट नसतात तर कशा असतात, प्रपोर्शनल असतात. Let's understand this concept with the help of figure. Apan figure cha sahayane samjun ghetuya. Now see here. There are two triangles. First is triangle ABC and second is triangle PQR. Now look at the two triangles. They have same shape. Maga tata shape same hai. But they have different sizes. That is size matra different hai. Ek large hai, small. आता आपण कसं रिप्रेझेंट करतो इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर. फर्स्ट इज ट्रायंगल एबीसी, सेकंड इज ट्रायंगल पीक्यूआर. व्हॉट वी हैव रिटन हियर, काय लिहिले आपण, अँगल ए कॉन्ग्रुएंट विथ अँगल पी, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी. सेकंड पे अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू. And remaining third pair, angle C congruent angle R. So first angle चे तीनी angles, हे second angle चा तीनी angles बरोबर congruent आहे. Congruent means what? Their measure is same. That's a measure same as. Means suppose माना angle A is 60 degree, then this angle P is also 60 degree. Similarly, B is जे काही मेजर असेल तेच मेजर अँगल A Q पण असेल. Similarly, अँगल C is जे काही मेजर असेल तेच अँगल R पण मेजर असेल. तर आपण म्हटले अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P, अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q and अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल R. Angles are congruent. Sides कशा आहेत, डेफिनेशन काय सांगते, प्रपोर्शनल मीन्स व्हॉट, इक्वल रेशो. आता साइडचे रेशो कसे घेते बघा,
is equal to third ratio AC upon PM. म्हणजे बघा साइड्स इक्वल आहेत का? नो. बघा की साइड AB, साइड BQ, साइड AC. माना फॉर एग्जांपल साइड AC इज 10 सेंटीमीटर. साइड BR से फॉर एग्जांपल इट इज 7 सेंटीमीटर. मींस साइड्स कॉन्वेंट आहेत का? नो. साइड्स कॉन्वेंट नाही पण त्यांचे रेशोज कॉन्वेंट, रेशोज इक्वल आहेत. AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR. म्हणजे बघा angles congruent आहे आणि sides चे ratios equal आहे, sides proportional आहे, therefore these two triangles are similar. मग ते लिहिलं कसं बघा, triangle ABC this symbol याला काय करायचं, similar similar. So triangle ABC similar triangle BQR. So this is what about similarity of two triangles. कायमचं लक्षात ठेवायचं, दोन ट्रायंगल सिमिलर असतात म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्वेंट असतात, साइड्स कॉन्वेंट नसतात, तर साइडचे रेशोज इक्वल असतात म्हणजे साइड्स कशा असतात, प्रोपोर्शनल असतात. आता हे सगळं समजून घेतल्यानंतर काही प्रॉपर्टीज आपल्याला समजून घ्यायचे, तर काही प्रॉपर्टीज आपण समजून घेऊया, मग त्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके चला तर आपण पुढे जाऊया. नाउ 1 2 3 प्रॉपर्टीज आपल्याला समजून घ्यायचे. प्रॉपर्टी समजून घेण्यावर एक फॉर्म्युला, एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इनटू बेस इनटू हाइट. अगदी सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित, पाचवीच्या मरणांना माहित असतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इनटू बेस इनटू हाइट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × π / 2. सो हा एक मेन फॉर्म्युला आहे. आता काही प्रॉपर्टीज आपण समजून घेऊया. प्रॉपर्टीज नंबर 1, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देयर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कोणाइतका असतो? प्रोडक्ट. प्रोडक्ट मीन्स व्हाट? मल्टिप्लिकेशन. कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन असतं? ते बेसेस अँड हाइट. आपण फिगर्स आणि मग एक्झाम्पल समजून घेऊया, पटकन कळेल. सी फर्स्ट इज ट्रायंगल ए बी सी अँड सेकंड इज ट्रायंगल पी क्यू आर. सो वी आर कन्सिडरिंग टू ट्रायंगल्स, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. आता ही फिगर बघितली, यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट फॉर ट्रायंगल ए बी सी व्हॉट इज द बेस. याचा बेस कोणता आहे? येस, दिस साइड बी सी इज बेस. आणि याची हाईट कोणती आहे? दिस ए डी. हाईट मीन्स परपेंडिक्युलर ऑन बेस, बेस वर काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे काय असते? हाईट असते. एखादा म्हणाल ए बी हाईट आहे, दॅट इज रॉंग. कोणी म्हणाल ए सी हाईट आहे, दॅट इज ऑल्सो रॉंग. बऱ्याच दहावीच्या मुलांना हे सांगायला पण नव्हतं, पण तरीही बऱ्याचशा मुलांना हाईट ओळखता येत नाही, बेस लक्षात येत नाही. अगदी सोपं आहे की बी सी हा जर बेस मानला तर त्या बेसवर ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर ए डी ही काय असेल? हाईट असेल. Look at the second figure, triangle PQR. For this triangle, what is the base? Yes, a base kunta hai. Kala hai? Yes. QR is the base. So if QR is the base, then what is the height? Height ka hai? Yes. PT is the height. Mag baga apan, property ka shi uste. A for area. Area of triangle ABC upon area of triangle
एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू इलेवन बीसी इनटू एडी ये बेस इनटू हाइट अपॉन ट्रायंगल पीक्यूआर से होगा क्यूआर इनटू पीटी बेस क्यूआर एंड हाइट आई पीटी सो दिस इज द प्रॉपर्टी कि दोन ट्रायंगल चा एरिया चा रेशो कोणाइतका असतो बेस इनटू हाइट डिवाइड बाय अगेन बेस इनटू हाइट ये दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि त्यांच्या करस्पोंडिंग हाइट्स यांचा मल्टीप्लिकेशन अर्थात प्रोडक्ट असतो आता हे सिंबलच्या फॉर्म मध्ये आपण लिहू थोडंस वेगळ्या प्रकारे a1 upon a नाउ a मींस एरिया 1 a1 मींस एरिया ऑफ द फर्स्ट ट्रायंगल a2 means area of the second triangle b1 base of first triangle b2 base of the second triangle h1 ata kalle h1 h2 manje kay yes h1 height of the first triangle and h2 height of the second triangle ma same property symbol cha form madhe apne a1 upon a2 is equal to b1 into h1 upon b2 into h2 हे थोडं सर डिफरेंट वेने पण आपण लिहू शकतो कसं b1 upon b2 into h1 upon h2 सो दिस इज द मेन प्रॉपर्टी द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ देयर बेसिस एंड करस्पोंडिंग हाइट्स कि दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशियो म्हणजे त्यांचे बेसिस आणि हाइटचा प्रोडक्ट असतो नाउ गो टू द सेकंड प्रॉपर्टी तर प्रॉपर्टी नंबर 2 एंड नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 3 बऱ्यापैकी सारखे आहेत व्हाट्स नेक्स्ट प्रॉपर्टी द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स बी इक्वल हाइट्स इज इक्वल टू the ratio of their corresponding bases दोन ट्रायंगल्स कसे असतील इक्वल हाइट्स दोन ट्रायंगलच्या हाइट्स जर इक्वल असतील हाइट सारख्या असतील तर काय त्यांच्या एरियाचा रेशियो हा त्यांच्या बेसिसचा रेशियो इतका असतो ओके आपण एग्जांपल सांगू लुक ऍट दिस फिगर फिगरकडे बघितलं तर खूप सगळे ट्रायंगल्स आपल्याला दिसते पण आपल्याला दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे आहेत फर्स्ट इज दिस ट्रायंगल एक्स वाय डब्ल्यू हा ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचा एक्स वाय डब्ल्यू द बिगर वन आणि दुसरा आपल्याला कन्सिडर करायचा हा एक्स वाय जी एक्स दोन ट्रायंगल आणि दोन्ही ट्रायंगलसाठी इज एक्स पी इज द हाइट बघा xp this side xp is height of triangle xyz and this side xp same sp triangle xywg पण height आहे लक्षात येते का सगळ्यांच्या नक्की हां triangle xyw and triangle xyz दोन्ही triangle साठी height equal आहे height same आहे xp मग प्रॉपर्टी काय सांगते बघा ट्रायंगल एक्स वाय झेड ट्रायंगल एक्स सॉरी ट्रायंगल एक्स वाय डब्ल्यू एंड ट्रायंगल एक्स वाय झेड हैव इक्वल हाइट एक्स पी एंड देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय डब्ल्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड इज इक्वल टू वाय डब्ल्यू अपॉन वाय झेड फॉर ट्रायंगल एक्स वाय डब्ल्यू ट्रायंगल एक्स वाय डब्ल्यू साठी बेस कोणता आहे y आणि ट्रायंगल xy z साठी बेस काय आहे yz प्रॉपर्टी काय सांगते दोन्ही ट्रायंगल साठी हाइट जर इक्वल आहे हाइट जर सेम आहे तर त्यांच्या एरियाचा रेशियो हा फक्त त्यांच्या बेसिसच्या रेशियो इतका असेल सो area of triangle xyw upon area of triangle xyz equal to
बेस वाई डब्ल्यू अपॉन बेस वाई जी पर सिंबलच्या फॉर्म मध्ये कसं लिहिलं आपण बघा हे ए1 अपॉन ए2 एरिया ऑफ द फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ द सेकंड ट्रायंगल इक्वल टू बी1 अपॉन बी2 रेशो आहे फक्त कोणाचा आहे बेसचा का आहे कारण दोघांसाठी हाइट्स सेम आहे हाइट इक्वल आहे मग आपण जाणले h1 इज इक्वल टू h2 मेन प्रॉपर्टी मध्ये दोन्ही पण आहे बेसेस पण आहेत आणि हाइट्स पण आहेत पण इथं हाइट इक्वल आहे म्हणून एरियाचा रेशो फक्त त्यांच्या बेसेसचा रेशो थर्ड प्रॉपर्टी याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथे आपण काय म्हणतो इक्वल हाइट्स आता उलट इथे काय बघा इक्वल बेसेस मग काय सांगते प्रॉपर्टी बघा The ratio of areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. जर दोन ट्रायंगल्सचा बेस सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाइट्सचा रेशो इतका असतो. Look at the figure. Triangle LMN and triangle OMN have equal base MN. काही तर दोन ट्रायंगल्स आपण कंसीडर करतोय कुठले कुठले हा ट्रायंगल LMN आणि हा खालचा ट्रायंगल OMN आणि बघा ट्रायंगल LMN साठी बेस काय आहे दिस साइड MN इज द बेस हा ट्रायंगल ट्रायंगल OMN साठी पण बेस काय म्हणले आपण हाच काय MN म्हणजे फर्स्ट ट्रायंगल आणि हा सेकंड ट्रायंगल दोघांसाठी बेस सेम आहे MN मग प्रॉपर्टी काय सांगते बेस इक्वल आहे तर एरियाचा रेशो फक्त त्यांच्या हाइटचा रेशो इतका असेल मग फर्स्ट ट्रायंगल साठी हाइट काय बघा same LE आणि second triangle OMN साठी height आहे OB मग काय म्हणतात area of triangle LMN upon area of triangle OMN is equal to LA upon OB symbols of form मध्ये आपण लिहितोय A1 upon A2 is equal to H1 upon H2 एरियाचा रेशो हा फक्त त्यांच्या हाइटचा रेशो आहे व्हाय का बिकॉज b1 इज इक्वल टू b2 कारण दोघांचा बेस सेम आहे कळतंय प्रॉपर्टी सगळ्यांना आपण शेवटी परत एकदा रिव्हिजन मेन प्रॉपर्टी काय सांगते एरियाचा रेशो हा बेस आणि हाइटच्या प्रोडक्टचा रेशो इतका असतो सेकंड प्रॉपर्टी काय सांगते हाइट जर इक्वल असतील तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा फक्त बेसचा रेशो इतका असतो आणि थर्ड प्रॉपर्टी याच्या एक्झॅक्टली अपोजिट जर दोन ट्रायंगलचे बेस सेम असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा फक्त त्यांच्या हाइटचा रेशो इतका असतो एवढं सगळं समजून सांगितल्यानंतर सर्वांना कळलं असं असं मी मानतो तर काय करायचं सर्वांनी या सगळ्या प्रॉपर्टीज आजच्या लेक्चर मधल्या एकदा वहीमध्ये लिहून घ्यायचे सर्वांनी आणि शब्दशः पाठ करून टाकायचे स्टेटमेंट आणि फॉर्म्युला काय लिहिलाय 1 2 3 या तीनही प्रॉपर्टीज पाठ करायचे उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला एग्जांपल्स घ्यायचे मग ते एग्जांपल सॉल्व करताना ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहायला प्रॉपर्टी लिहायची आणि मग आपल्या एक्झाम्पल्स सॉल्व करायचे एक्झाम्पल्स अगदी सोपे आहेत प्रॉपर्टीज लिहून घ्या पाठांतर करा एक्झाम्पल्स सॉल्व करताना कुठली अडचण आपल्याला जाणवणार नाही सो फॉर टुडेज लेक्चर लेट्स स्टॉप